हेलो डॉक्टर बापू जी सावके, इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कोल्हापुर वेलकम्स यू टू ई लर्निंग प्लेटफॉर्म। दिस इज साइंस एंड ह्यूमैनिटीज डिपार्टमेंट। इन द टुडे सेशन वी विल डिस्कस द कोर्स अप्लाइड साइंस केमिस्ट्री एंड माई सेल्फ मिस एन एस पाटिल विल कंडक्ट टुडे सेशन। In the today's session, we will discuss the concept of conductometric titration, which is from the topic electrochemistry and batteries. That is, aplala aajcha session madhe conductometric titrations kay ahet he kay karayche discuss karayche ahe. Baga, conductometric titration, that is, this is a method of volumetric analysis based on change in conductance of solution at the equivalence point or end point during titration. बघा conductometric titration हे काय आहे, एक volumetric analysis ची method आहे. volumetric analysis म्हणजे काय, आता आपण लॅबमध्ये प्रॅक्टिकलला वगैरे आपण टायट्रेशन केलं होतं आणि एखाद्या अननोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट केलं होतं, ओके, किंवा आपण इस्टिमेशन ऑफ आयर्न, इस्टिमेशन ऑफ कॉपर याच्यावरून आपण वॉल्युमेट्रिक म्हणजे टायट्रेशन करून त्यामध्ये कॉपरचं प्रमाण किती आहे, आयनचं प्रमाण किती आहे हे काय केलं होतं, फाइंड आउट केलं होतं. तसंच ही सुद्धा एक वॉल्युमेट्रिक ॲनालिसिसची मेथड आहे. पण या टेक्निकमध्ये आपण काय करणार आहे, तर चेंज इन कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जसं ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन करत जात होतो आणि आपण काय करत होतो, कलर चेंज काय होतो याच्यावरून एंड पॉईंट फाइंड आउट करत होतो नॉर्मल टायट्रेशनमध्ये, ओके. आता इथं आपण काय करणार आहे, सेम प्रोसिजर करणार आहे, पण इथं आपण एंड पॉईंट कसा फाइंड आउट करणार आहे, तर चेंज इन कंडक्टन्स आपल्याला त्या सोल्युशनचा जसजसं आपण टायट्रेशन करत जाऊ तसतसं काय करायचं आहे, कंडक्टन्स नोट डाऊन करत जायचं आहे. आणि जिथं आपल्याला शार्प चेंज मिळेल त्याला आपण काय म्हणणार आहे, इक्विवॅलन्स पॉईंट. जसं आपण टायट्रेशन नॉर्मल टायट्रेशनमध्ये एंड पॉईंट म्हणत होतो तसं कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनमध्ये काय करायचं आपल्याला, इक्विवॅलन्स पॉईंट म्हणायचं आहे, ओके. आणि हा इक्विवॅलन्स पॉईंट नोट डाऊन करून आपण काय करू शकतो, त्या कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकतो. द कंडक्टन्स ऑफ एक्वियस इलेक्ट्रोलाइट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ फ्री आयन्स इन द सोल्युशन अँड मोबिलिटी ऑफ आयन्स. म्हणजे कुठल्याही सोल्युशनची कंडक्टिव्हिटी कशावरती डिपेंड करते, तर नंबर ऑफ फ्री आयन्स त्याच्यामध्ये किती आयन्स फ्री आहेत त्याच्यावरती, आणि मोबिलिटी ऑफ आयन्स म्हणजे त्या आयन्सचा स्पीड याच्यावरती डिपेंड करते. नाऊ वी विल डिस्कस द टाइप्स ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे टाइप्स काय आहेत बघा. देर आर टू टाइप्स ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. फर्स्ट वन इज द ऍसिड बेस्ड टायट्रेशन अँड सेकंड वन इज द प्रेसिपिटेशन टायट्रेशन. ऍसिड बेस म्हणजे काय, ऍसिड आणि बेसचे आपण टायट्रेशन करणार आहे. आणि प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे तिथं टायट्रेशन करत असताना एखादा सॉलिड सब्स्टन्स ॲज अ प्रेसिपिटेट काय होणार आहे, तयार होणार आहे. फर्स्ट वी विल डिस्कस द ऍसिड बेस्ड टायट्रेशन्स. आता आपल्याला माहिती आहे ऍसिड्स पण दोन प्रकारचे असतात, स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड. आणि बेससुद्धा दोन प्रकारचे असतात, स्ट्रॉंग बेस, वीक बेस, ओके. तसं आपल्याला आता प्रत्येक दोन ॲसिडचं कसं टायट्रेशन होतं आहे ते डिस्कस करूया. फर्स्ट वी विल सी द टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड लाईक SCl विथ स्ट्रॉंग बेस लाईक NaOH. बघा आपल्याला टायट्रेशन काय कशाचं डिस्कस करायचं आहे, स्ट्रॉंग ॲसिड कोण आहे इथं, SCl आहे. आणि बेस कुठला वापरला आहे आपण, NaOH वापरला आहे, जो सुद्धा काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे. In this type of titration, the strong acid like SCl is taken in a conductivity bottle and the conductivity of the acid solution before addition of base is high, mainly due to the presence of highly mobile H plus ions. बघा सुरुवातीला काय केलं होतं, आपल्याला ऍसिड बेस्ड टायट्रेशन करायचं आहे, मीन्स वी हॅव टू टेक ऍसिड इन टू द कंडक्टिव्हिटी बॉटल. फर्स्ट वी विल डिटरमाइन द कंडक्टिव्हिटी ऑफ SCl. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला SCl-चीच कंडक्टिव्हिटी काय करायची आहे, नोट डाऊन करायची आहे. आता कंडक्टिव्हिटी SCl-ची काय असते बघा, हाय असते. का हाय असते, कारण SCl-मधनं दोन आयन्स तयार होतात, H+ आणि Cl-. आता यातले H+ आयन्स आहेत ते काय आहेत, हायली मोबाईल, म्हणजे त्यांचा स्पीड काय असतो, जास्त असतो. म्हणून इनिशियली हायड्रोक्लोरिक ॲसिडचा काय असणार आहे, कंडक्टन्स जास्त असणार आहे. आता इथे तुम्हाला कंडक्टिव्हिटी बॉटल दिसते बघा,
ही जी आहे ती कंडक्टिविटी बॉटल आहे, वरती आपण काय केले ब्युरेट कनेक्ट केलेली आहे. आता ह्या कंडक्टिविटी बॉटलमध्ये दोन इलेक्ट्रोड्स आहेत बघा, प्लॅटिनमचे इलेक्ट्रोड्स आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला काय करता येते कंडक्टन्स वगैरे मेजर करता येते. आणि त्याच्यानंतर काय बघा ॲसिड सोल्युशन आहे इथं, आपण या बॉटलमध्ये काय भरले सगळं ॲसिड सोल्युशन भरले. द अल्कली NaOH इज ॲडेड ग्रॅज्युअली फ्रॉम द ब्युरेट टू ॲसिड, देन द हायली मोबाईल एच प्लस आयन्स ऑफ द ॲसिड आर रिमूव्ड बाय OH मायनस आयन्स टू फॉर्म वॉटर मोलिक्युल हॅविंग नो कंडक्टिव्हिटी. बघा आता HClमध्ये पहिल्यांदा दोन आयन्स असणार आहेत एच प्लस आणि Cl मायनस. जेव्हा आपण ब्युरेटमधून NaOH ॲडिशन करणार त्यावेळी काय होणार आहे, तर यातले OH मायनस आयन्स या ॲसिडमधल्या एच प्लस आयन्स बरोबर रिॲक्ट होतील. आता तुम्ही रिॲक्शन बघितली तर लक्षात येईल तुमच्या HClमध्ये दोन आयन्स आहेत एच प्लस Cl मायनस, आणि NaOHमध्ये सुद्धा दोन आहेत Na प्लस आणि OH मायनस. म्हणजे जेव्हा आपण ब्युरेटमधून NaOHचे ॲडिशन करतो त्यावेळी NaOHमधले OH मायनस आयन्स एच प्लस बरोबर रिॲक्ट होतात आणि त्यांच्यामुळं काय तयार होतं, वॉटर ज्याची कंडक्टिव्हिटी काय आहे नो कंडक्टिव्हिटी, म्हणजे तो करंट काय करत नाही कॅरी करत नाही. आता देर इज फॉर्मेशन ऑफ सॉल्ट Na प्लस आणि Cl मायनस, म्हणजे आता कंडक्टिव्हिटी कशामुळे होती, फ्री आयन्समुळे होती. आता सोल्युशनमध्ये फ्री आयन्स नाही आहेत, तिथं काय तयार झालं आहे NaCl सॉल्ट तयार झालं आहे आणि H2O वॉटर तयार झालं आहे. हेन्स द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन डिक्रीजेस स्लोली टिल द इक्विव्हॅलन्स पॉईंट इज रीच. बघा सुरुवातीला एच प्लस आयन्समुळं कंडक्टिव्हिटी हाय होती, जसजसं आपण NaOH ॲडिशन करू तसतसं कंडक्टिव्हिटी काय होत गेली, डिक्रीज होत गेली. जेव्हा इक्विव्हॅलन्स पॉईंट म्हणजे काय, जेव्हा जेवढं ऍसिड आपण घेतलं होतं ते कम्प्लिटली न्यूट्रलाइज झालं बेसनं, की त्याला काय म्हणायचं इक्विव्हॅलन्स पॉईंट. ओके आता बघा इथं आल्यानंतर काय होणार आहे, म्हणजे जेव्हा सगळं HCl काय होणार आहे NaOH बरोबर रिॲक्ट होणार आहे त्यावेळी ऑन फर्दर ॲडिशन ऑफ NaOH द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस ड्यू टू ॲडिशन ऑफ हायली मोबाईल OH मायनस आयन्स इन द सोल्युशन ॲज शोन इन द फिगर. बघा सुरुवातीला एच प्लस आयन्स बरोबर OH मायनस आयन्स रिॲक्ट होत होते आणि त्यामुळे न्यूट्रल वॉटर तयार होत होतं ज्याची कंडक्टिव्हिटी काय होती, नो होती, म्हणजे झिरो होती, प्युअर वॉटर करंट कॅरी करत नाही. म्हणून काय झालं, एच प्लस आयन्स रिप्लेस झाल्यामुळे इथं कंडक्टिव्हिटी डिक्रीज झाली. आता काय झालं आहे, HCl सगळं संपलंय, मग आपण NaOHची जी ॲडिशन करणार आहे त्याच्यामधले OH मायनस आयन्स काय असणार आहेत, आता फ्री असणार आहेत आणि त्यांच्यामुळं कंडक्टिव्हिटी परत काय होते, इन्क्रीज होत जाते. ओके मग आता इथं जो पॉईंट आहे जिथं आपल्याला कंडक्टन्समध्ये शार्प चेंज मिळतो त्याला काय म्हणायचं, इक्विव्हॅलन्स पॉईंट. आणि या इक्विव्हॅलन्स पॉईंटमधून वरून आपण काय करू शकतो, तर आपण जे अमाऊंट ऑफ HCl घेतलं होतं त्याचं काय करू शकतो, कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करू शकतो. लक्ष झालं का, दॅट इज दिस इज द टायट्रेशन बिटवीन स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीत काय म्हणू शकतो आपण, सुरुवातीला कंडक्टन्स काय होत जातो, डिक्रीज होत जातो आणि आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉईंट कंडक्टन्स इन्क्रीजेस. नाव वी विल सी द टायट्रेशन ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता आपल्याला टायट्रेशन कुणाचं करायचं आहे, वीक ॲसिड आणि कुणाबरोबर करायचं आहे, स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड म्हणजे ज्याचं आयोनायझेशन काय होतं, कमी होतं. इन दिस वीक ॲसिड लाईक ॲसिटिक ॲसिड इज टायट्रेटेड अगेन्स्ट स्ट्रॉंग बेस लाईक NaOH. द वीक ॲसिड CH3COOH हॅज लो कंडक्टिव्हिटी. बघा आता हे ॲसिड जे आहे ॲसिटिक ॲसिड ते काही आहे, वीक आहे, त्याच्यामुळं नंबर ऑफ आयन्स कमी असणार आहेत आणि त्याच्यामुळं कंडक्टिव्हिटी त्याची काय असणार आहे, लो असणार आहे. वेन NaOH इज ॲडेड देन कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस ड्यू टू हायली आयोनाइज सॉल्ट दॅट इज सोडियम ॲसिटेट इज फॉर्म. म्हणजे जेव्हा आपण ॲसिटिक ॲसिडमध्ये NaOHचे ॲडिशन करतो त्यावेळी कंडक्टिव्हिटी वाढते, कारण तिथं काय तयार होतं, हायली आयोनाइज्ड हा सॉल्ट तयार होतो आणि त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी काय होते, वाढते. आता इथं रिॲक्शन पण दिसते बघा, हे आपलं वीक ॲसिड आहे त्याच्यामध्ये NaOHचे ॲडिशन केल्यानंतर हा हायली आयोनाइज सॉल्ट तयार झाला आणि वॉटर, आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. बघा वेन द ॲसिड इज न्यूट्रलाइज, जेव्हा हे सगळं ॲसिड काय होणार आहे, न्यूट्रलाइज होणार आहे. सुरुवातीला कंडक्टिव्हिटी सगळ्यात काय होती, कमी होती, कारण ॲसिटिक ॲसिड काय होतं, वीक होतं. जसजसं आपण NaOHचे ॲडिशन करू तसतसं कंडक्टन्स स्लोली वाढत गेला ड्यू टू फॉर्मेशन ऑफ दिस सॉल्ट. ओके
कंडक्टिविटी थोड़ी काय झाली वाढली. वेन द ऍसिड इज न्यूट्रलाइज देन फर्दर ॲडिशन ऑफ अल्कली गिव्ज शार्प राईज इन कंडक्टन्स ड्यू टू मोअर कंडक्टिंग ओ एच मायनस आयन्स. बघा आता पहिल्यांदा कंडक्टिविटी कमी होती, ती हळूहळू वाढत गेली ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सोडियम ॲसिटेट. ओके, आता कारण तो हायली आयोनाइज सॉल्ट होता. आफ्टर न्यूट्रलायझेशन म्हणजे सगळं ॲसिटिक ॲसिड संपल्यानंतर आपण जे एन ए ओ एच ॲड करतो त्याच्यामुळं वॉट ह्या सोल्युशनमध्ये आता कोण असणार आहे, एन ए प्लस आणि ओ एच मायनस. ओके, त्याच्यापैकी ओ एच मायनस आयन्स जे आहेत त्यांची कंडक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. म्हणून न्यूट्रलायझेशन पॉईंट झाल्यानंतर कंडक्टन्स काय होतो, वाढतो. लक्षात आलं का? मग इथं जे आपल्याला शार्प चेंज मिळणार आहे, म्हणजे सुरुवातीला स्लोली वाढत होता आणि एकदम नंतर पटकन वाढायला लागला, हा जो शार्प चेंज आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इक्विव्हॅलन्स पॉईंट. आणि त्या इक्विव्हॅलन्स पॉईंटचं जे काही रिडिंग असेल, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एन ए ओ एच ॲडेड असेल, त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, व्हॉल्यूम ऑफ किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर वीक ॲसिड. नाऊ वी विल सी द थर्ड टाईप ऑफ टायट्रेशन, दॅट इज टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड विथ वीक बेस. आता ॲसिड काय आहे, स्ट्रॉंग आहे, आणि बेस काय आहे, वीक आहे. When the strong acid like HCl is titrated against weak base, that is ammonium hydroxide, then the conductance in the beginning starts falling due to removal of H plus ions to form water and slow moving NH4 plus ions. बघा, टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे पहिल्यांदा आपण काय घेतलंय, बॉटलमध्ये स्ट्रॉंग ऍसिड एस सील घेतलं. ओके, आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये वीक बेस कुणाची ॲडिशन करणार आहे, एन एच फोर ओ एचची ॲडिशन करणार आहे. आता बघा, सुरुवातीला कंडक्टन्स काय असतो, जास्त असतो, कारण तिथं कुठलं ऍसिड घेतलं आहे, एस सी एल. ओके, आणि एच प्लस आयन्सची मोबिलिटी काय असते, मुवमेंट त्यांचा स्पीड काय असतो, जास्त असतो, त्यामुळे कंडक्टन्स काय असतो, जास्त असतो. पण जेव्हा आपण एन एच फोर ओ एचची ॲडिशन करतो त्यावेळी इन द बिगिनिंग कंडक्टन्स स्टार्ट फॉलिंग. कंडक्टन्स काय होतं, कमी होत जातो, डिक्रीज होतं. कशामुळं, ड्यू टू रिमूवल ऑफ एच प्लस आयन्स फ्रॉम द वॉटर टू फॉर्म द वॉटर अँड स्लो मुव्हिंग एन एच फोर प्लस. म्हणजे काय होतं आहे, या एस सी एलमधले एच प्लस आयन्स आणि एन एच फोर ओ एचमधले ओ एच मायनस आयन्स, एच प्लस आणि ओ एच मायनस कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून कोण तयार होतं, वॉटर, जे काय करत नाही, करंट कॅरी करत नाही. म्हणजेच काय, एच प्लसच्या ऐवजी आता सोल्युशनमध्ये कुठले आयन्स आहेत, एन एच फोर प्लस आहेत, आणि त्यांची मोबिलिटी काय आहे, कमी आहे, त्यामुळे करंट काय होतो किंवा कंडक्टिव्हिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणजे सुरुवातीला कंडक्टन्स हाय असतो, नंतर कंडक्टिव्हिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. नाऊ वी विल सी द टायट्रेशन ऑफ वीक ॲसिड विथ वीक बेस. बघा, वीक ॲसिड आणि वीक बेस दोन्ही पण वीक 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 आहेत, त्याचं आपण फाइंड आउट करूया. वेन द वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड इज टायट्रेटेड अगेन्स्ट वीक बेस एन एच फोर ओ एच, द कंडक्टन्स गोज ऑन डिक्रीजिंग इन द बिगिनिंग ड्यू टू ॲडिशन ऑफ एन एच फोर ओ एच. बघा, जेव्हा आपण वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिडमध्ये वीक बेस एन एच फोर ओ एचचे ॲडिशन करतो त्यावेळी कंडक्टन्स काय होत जातो, डिक्रीज होतो सुरुवातीला. कारण का बघा, बिकॉज ड्यू टू ॲडिशन ऑफ एन एच फोर ओ एच द कॉमन आयन्स फॉर्म डिप्रेस द डिसोसिएशन. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडमध्ये एन एच फोर ओ एचचे ॲडिशन केल्यामुळं काय होणार आहे, तिथं कॉमन आयन इफेक्टमुळं कंडक्टिव्हिटी सुरुवातीला काय होते, डिक्रीज होते. ऑन द फर्दर ॲडिशन ऑफ एन एच फोर ओ एच देअर इज इन्क्रीज इन द कंडक्टिव्हिटी बिकॉज हायली आयोनाइज्ड सॉल्ट एन एच फोर प्लस अँड सी एस थ्री सी डब्ल्यू मायनस आर फोम. बघा, आता आपण हे जे वीक ॲसिड घेतलेलं आहे, बघा हे जे आपण वीक ॲसिड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एन एच फोर ओ एचचे ॲडिशन करणार. ओके, अँड देर इज फॉर्मेशन एन एच फोर प्लस आणि सी एस थ्री सी डब्ल्यू मायनस हा सॉल्ट तयार होतो, ज्याच्यामुळं कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सुरुवातीला कंडक्टन्स काय होतो, डिक्रीज होतो ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट. आफ्टर न्यूट्रलायझेशन ऑफ ॲसिड फर्दर ॲडिशन ऑफ पुअरली आयोनाइज एन एच फोर ओ एच डज नॉट गिव्ह एनी ॲप्रिसिएबल चेंज इन द कंडक्टन्स अँड देअर फोर कंडक्टन्स रिमेन्स द सेम. कळते का बघा, सुरुवातीला वीक ॲसिड होतं, वीक बेस होतं, त्यामुळे कंडक्टन्स काय होता, कमी होता, प्लस कॉमन आयन इफेक्टमुळं काय होणार आहे, तिथं सोल्युबिलिटी डिप्रेस होते, त्याच्यामुळं सुद्धा कंडक्टिव्हिटी काय झाली, डिक्रीजच झाली. मग नंतर काय होतं, देअर इज फॉर्मेशन ऑफ दिस सॉल्ट, या दोघांची रिॲक्शन होऊन हा सॉल्ट तयार होतो आणि हा सॉल्ट काय आहे, हायली आयोनाइज, म्हणजे कंडक्टन्स तिथं काय होत जातो, वाढत जातो.
जेव्हा सगळं ऍसिड संपेल त्यावेळी फक्त कोण असणार आहे सोल्युशनमध्ये, एन एच फोर ओ एच. ओके, आणि एन एच फोर ओ एच काय आहे, वीक बेस आहे, त्यामुळे त्याचंसुद्धा आयोनायझेशन जास्त होत नाही आणि त्यामुळे कंडक्टिव्हिटी काय होते, नियर अबाउट सेम राहते. इथं बघा, सुरुवातीला थोडंसं काय झालं, कंडक्टिव्हिटी डिक्रीज झाली, ह्या पॉईंटला डिक्रीज झालं, त्याच्यानंतर स्लोली इन्क्रीज झालं आहे ड्यू टू फॉर्मेशन ऑफ एन एच फोर प्लस सी एच थ्री सी डब्ल्यू ओ मायनस, या दोघांच्यापासून जो सॉल्ट तयार झाला त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी काय झाली, वाढत झाली. वेन ऑल द ॲसिड इज न्यूट्रलाइज, सगळ्या ॲसिड संपल्यानंतर सोल्युशनमध्ये कोण असणार आहे, फक्त एन एच फोर ओ एच. ओके, ज्याचं आयोनायझेशन काय होत नाही, जास्त होत नाही, त्याच्यामुळे कंडक्टन्स काय होतो, नियरली कॉन्स्टंट राहतो किंवा एकदम स्लोली काय होतो, राईज होतो. ओके, मग आता इथं जे शार्प चेंज झाला आहे, म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढत गेली आणि नंतर काय झाली, नियर अबाउट कॉन्स्टंट राहिली, मग हा जो शार्प चेंज आहे त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करणार, इक्विव्हॅलन्स पॉईंट, आणि त्याच्यावरून आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ॲसिड काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. लक्षात आलं का, म्हणजे आपण टायट्रेशन करून कुठलाही सबस्टन्स काय करू शकतो, व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस करू शकतो. नाऊ वी विल सी द प्रेसिपिटेशन टायट्रेशन. प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे काय, जेव्हा आपण दोन सबस्टन्स एकमेकांबरोबर, दोन सोल्युशनचं एकमेकांबरोबर टायट्रेशन करत असतो, त्यावेळी त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन एखादा सॉलिड सबस्टन्स ज्यावेळी तयार होतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं, प्रेसिपिटेशन टायट्रेशन. ओके, आता नॉर्मली सुद्धा आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन करतो, पण त्याच्यामध्ये कसं आहे, प्रेसिपिटेट तयार झाल्यामुळं कलर चेंज आपल्याला लवकर सापडत नाही किंवा आपल्याला लवकर कळत नाही, त्याच्यामुळं नॉर्मल टायट्रेशनमध्ये काय होऊ शकतं, आपण एंड पॉईंट एक्झॅक्ट फाइंड आउट करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, प्रेसिपिटेशन टायट्रेशनसाठी कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनची मेथड वापरू शकतो. बघा, इन दिस टायट्रेशन प्रेसिपिटेट इज फॉर्म अँड द कंडक्टन्स इज मेजर. प्रेसिपिटेट तयार होतो आहे आणि मग तिथं आपण काय करणार आहे, कंडक्टन्स मेजर करून एंड पॉईंट काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे, म्हणून याला काय म्हणलं आहे, प्रेसिपिटेशन टायट्रेशन. द टायट्रेशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड अगेन्स्ट द सिल्वर नायट्रेट सोल्युशन. बघा, आपण जेव्हा कंडक्टिव्हिटी बॉटलमध्ये काय करतो, पोटॅशियम क्लोराईड के सी एल आणि सिल्वर नायट्रेट म्हणजे ए जी एन ओ थ्री जर टायट्रेशन केलं तर काय होते बघा, आता पोटॅशियम क्लोराईडमध्ये दोन आयन्स असतात, के प्लस सी एल मायनस, आणि सिल्वर नायट्रेटमध्ये दोन असतात, ए जी प्लस एन ओ थ्री मायनस. जेव्हा यांची रिॲक्शन होते त्यावेळी काय तयार होतं, ए जी सी एलचा प्रेसिपिटेट तयार होतो आणि सोल्युशनमध्ये कोण तयार होतं, के प्लस आणि एन ओ थ्री मायनस, हे दोन आयन्स असतात. इन द अबो रिॲक्शन ए जी सी एल गेट प्रेसिपिटेटेड वाईल द क्ले के प्लस आयन्स रिमेन अनचेंज. म्हणजे या सोल्युशनमध्ये चार प्रकारचे आयन्स झाले, त्यापैकी ए जी सी एलचा प्रेसिपिटेट तयार झाला आणि के प्लस आणि एन ओ थ्री मायनस ॲज इट इज राहिले. देअरफोर सी एल मायनस आयन्स इन द सोल्युशन आर रिप्लेस्ड बाय एन ओ थ्री मायनस. The mobility of Cl- and NO3- are practically same. So, the conductance of solution by addition of AgNO3 will not change. बघा, सुरुवातीला कंडक्टन्स कुणामुळे असणार आहे, के प्लस आणि सी एल मायनस आयन्समुळे. जेव्हा आपण AgNO3 ची ॲडिशन केली त्यावेळी काय झालं, देर इज फॉर्मेशन ऑफ AgCl, म्हणजे त्या सोल्युशनमधले सी एल मायनस आयन्स काय झाले, रिमूव झाले. ओके, म्हणजे आता सोल्युशनमध्ये के प्लस ॲज इट इज आहेत, पण सी एल मायनसनं कुणी रिप्लेस केलं आहे, एन ओ थ्री मायनसनं. पण इथं काय म्हणलं आहे बघा, द मोबिलिटी ऑफ सी एल मायनस अँड एन ओ थ्री मायनस आयन्स आर प्रॅक्टिकली सेम, म्हणजे त्या दोघांचा स्पीड एन ओ थ्री मायनसचा आणि सी एल मायनसचा सेम आहे, त्याच्यामुळं कंडक्टिव्हिटी काय होत नाही, चेंज होत नाही. वेन द इक्विव्हॅलन्स पॉईंट इज रीच, फर्दर ॲडिशन ऑफ ए जी एन ओ थ्री गिव राईज टू कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन ड्यू टू फ्री ए जी प्लस अँड एन ओ थ्री मायनस आयन्स. जेव्हा सगळं के सी एल संपणार आहे, म्हणजे ज्यावेळी काय येणार आहे, इक्विव्हॅलन्स पॉईंट येणार आहे, त्यावेळी काय होतं बघा, किंवा इक्विव्हॅलन्स पॉईंट कधी मिळणार आपल्याला, जेव्हा सोल्युशनमधलं सगळं के सी एल संपेल त्यावेळी सोल्युशनमध्ये आपण जर ए जी एन ओ थ्री ॲड केलं तर सोल्युशनमध्ये आता के प्लसच्या ऐवजी कुठले आयन्स असणार आहेत, ए जी प्लस आयन्स असणार आहेत. ओके, आणि ए जी प्लस आयन्समुळं ए जी प्लस आयन्सची कंडक्टिव्हिटी किंवा मोबिलिटी के प्लसपेक्षा जास्त असते, त्याच्यामुळं ए जी प्लस आयन्समुळं कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. इथे दिसतंय बघा, सुरुवातीला के सी एलमुळं कंडक्टिव्हिटी होती, आपण ए जी एन ओ थ्रीची ॲडिशन केल्यानंतर सी एल मायनस रिप्लेस झाले आणि कुणाची ॲडिशन झाली, के एन ओ, म्हणजे तिथं एन ओ थ्री मायनस आयन्स तयार झाले. म्हणजे आता इथं सोल्युशनमध्ये कोण होते, के प्लस आणि एन ओ थ्री, त्यामुळं कंडक्टन्स ॲज इट इज सेम राहिला. ओके, जेव्हा सगळं के सी एल संपेल त्यावेळी, जेव्हा आपण ए जी एन ओ थ्रीची ॲडिशन करू,
आपण ड्रॉप बाय ड्रॉप AgNO3 ॲडिशन करतोय ते KCl बरोबर रिॲक्ट होत जाते. जेव्हा सगळं KCl संपेल त्यावेळी आपण ॲडिशन केल्यानंतर AgNO3 सोल्युशनमध्ये कुठला आयन्स असणार आहेत Ag+ आणि NO3. ओके, म्हणजे सगळे K+ आयन संपल्यानंतर तिथं सोल्युशनमध्ये कुठला आयन्स असणार आहेत Ag+ आणि NO3-. ओके, आणि या Ag+ आयन्समुळे त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सुरुवातीला कंडक्टन्स सेम होता आणि नंतर तो शार्प इन्क्रीज झाला. ओके, मग इथं जो चेंज झाला आहे त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करायचं, इक्विव्हॅलन्स पॉईंट. ओके, आणि त्याच्यावरून आपण वी कॅन डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ KCl. नाऊ टेक द अनदर एक्झाम्पल ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन, दॅट इज टायट्रेशन ऑफ बेरियम क्लोराईड अगेन्स्ट द सोडियम सल्फेट. बेरियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेटचं जर आपण टायट्रेशन केलं तर देअर इज फॉर्मेशन ऑफ, बघा पहिल्यांदा सुरुवातीला कुठले आयन्स असतात, Ba+2 आणि 2Cl- हे दोन आयन्स असतात. आणि ज्यावेळी आपण Na2SO4 ॲडिशन तयार करतो त्यावेळी आणि कुठले आयन्स तयार होतात, Na+ आणि SO4-. मग याच्यामधल्या बेरियम आयन्सची आणि SO4-2 आयन्सची रिॲक्शन होऊन कोण तयार होतं, बेरियम सल्फेटचा प्रेसिपिटेट. आणि सोल्युशनमध्ये कुठले आयन्स आहेत आता, Na+ आणि Cl-. बघा, इन द अबो रिॲक्शन BaSO4 गेट प्रेसिपिटेटेड वेर ॲज द Cl- रिमेन्स अनचेंज. Cl- कॉन्सन्ट्रेशन काय होत नाही, चेंज होत नाही. बघा सोल्युशनमध्ये कोण होतं सुरुवातीला, Ba+2 आणि Cl-. मग Na2SO4 ॲडिशन केल्यामुळं Ba+ काय झाला, ह्याच्याबरोबर रिॲक्ट होऊन BaSO4 झाला. म्हणजे आता सोल्युशनमध्ये Ba+ आयन्स नाही आहेत, बट Cl- आयन्स काय असणार आहेत, ॲज इट इज असणार आहे. ड्यू टू ॲडिशन ऑफ Na2SO4 टू BaCl2 सोल्युशन, Ba+ आयन्स इन द सोल्युशन आर रिप्लेस्ड बाय फ्री Na+ आयन्स. बघा Ba+ची जागा कोण घेतं, Na+ आयन्स. ॲज द मोबिलिटी ऑफ Na+ आयन्स इज लेस दॅन Ba+2 आयन्स, सो द कंडक्टन्स ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. बघा सुरुवातीला कोण होतं सोल्युशनमध्ये, Ba+2 आणि Cl-. पण आता आपण Na2SO4 ची ॲडिशन केल्यामुळे सोल्युशनमध्ये Ba+2 ऐवजी कोण आहे, Na+ आहे आणि Cl- ॲज इट इज प्रेझेंट आहेत. म्हणजे Ba+2 ला Na+ रिप्लेस केलं आहे, पण Na+ची कंडक्टिव्हिटी काय आहे किंवा मोबिलिटी काय आहे Ba+2 काय आहे, लेस आहे, म्हणून तिथं कंडक्टन्स काय होतो, डिक्रीज होतो. इफ द ॲडिशन ऑफ Na2SO4 इज कंटिन्यूड बियॉन्ड द इक्विव्हॅलन्स पॉईंट, द कंडक्टन्स स्टार्ट्स इन्क्रीजिंग ड्यू टू राईज इन टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्री आयन्स इन द सोल्युशन कंटेनिंग Na+ अँड SO4- इन ॲडिशन टू Na+ अँड Cl- आयन्स ऑलरेडी प्रेझेंट. बघा आपण जसजसे NaCl ॲडिशन करत जाईल तसं सुरुवातीला कंडक्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे, कारण Ba+2 कोणी रिप्लेस केलं आहे, Na+. जेव्हा सोल्युशनमधलं सगळं Ba+2 संपणार आहे त्यावेळी सोल्युशनमध्ये कुठले आयन्स प्रेझेंट असणार आहेत, Na+ SO4-. ओके, आणि जे सुरुवातीला प्रेझेंट होते ते Na+ आणि Cl-. म्हणजे इथं नंबर ऑफ फ्री आयन्स काय होतात, इन्क्रीज होतात आणि त्यामुळे कंडक्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. बघा सुरुवातीला कंडक्टन्स काय झाला, Ba+ जास्त होता. जसजसं आपण Na2SO4 ॲडिशन केली तसं Ba+ Na+ रिप्लेस केल्यामुळे कंडक्टिव्हिटी काय होईल, डिक्रीज होत गेली. आणि शेवटी जेव्हा सगळं BaCl2 संपेल त्यावेळी सोल्युशनचा कंडक्टन्स काय होणार आहे, शार्प इन्क्रीज होणार आहे. कशामुळं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ फ्री आयन्स. लक्षात आलं का, म्हणजे सुरुवातीचे हे NaCl तर असणारच आहेत प्लस Na2SO4 Na+ आणि SO4-2, त्याच्यामुळं कंडक्टन्स काय होतो, इन्क्रीज होत जातो. मग इथं शार्प चेंज ऑफ कंडक्टन्स करून आपण काय करू शकतो, इक्विव्हॅलन्स पॉईंट ऑफ टायट्रेशन फाइंड आउट करू शकतो आणि त्याच्यावरून आपण व्हॉल्यूम ऑफ किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण रेग्युलर टायट्रेशनच्या ऐवजी कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन्स काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिससाठी. नाऊ वी विल सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे फायदे काय आहेत, बघा, दे गिव व्हेरी मोर ॲक्युरेट एंड पॉईंट्स. बघा म्हणजे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन्समुळं आपल्याला जे एंड पॉईंट मिळणार आहेत ते काय असणार आहेत, ॲक्युरेट असणार आहेत. कारण तिथं आपल्याला कलर चेंज वगैरे काय ऑब्झर्व करायचं नाही आहे, आपल्याला रिडिंगवरून डायरेक्टली काय मिळणार आहे, एंड पॉईंट मिळणार आहे, त्यामुळे ते काय असतात, मोर ॲक्युरेट असतात. दे आर व्हेरी यूजफुल इन डायल्यूट सोल्युशन्स. बघा डायल्यूट सोल्युशन्ससाठी सुद्धा आपण व्हेरी करेक्टली काय करू शकतो, एंड पॉईंट फाइंड आउट करू शकतो.
They are very useful in colored solution where the color change of indicator is not clear. बघा आपण काही काही वेळेला टायट्रेशनला KMnO4 वगैरे वापरतो. KMnO4 चा कलरच काय असतो, स्वतःचा पिंक असतो. किंवा काही वेळेला टायट्रेशन करत असताना आपण जे सोल्युशन्स वापरणार आहे ते स्वतः कलर्ड असतात, त्यामुळे आपल्याला एंड पॉईंटला इंडिकेटरचा चेंज कसा होतो, कलर चेंज, हे आपण एक्झॅक्टली फाइंड आउट करू शकत नाही. आता या मेथडमध्ये आपण कंडक्टन्स फाइंड आउट करून काय करतो, एंड पॉईंट फाइंड आउट करतो. त्याच्यामुळं इथं आपल्याला एंड पॉईंट काय मिळणार आहे, करेक्ट मिळणार आहे. म्हणून दिस मेथड इज व्हेरी यूजफुल फॉर कलर्ड सोल्युशन्स. दे आर यूजफुल फॉर टायट्रेटिंग वीक ॲसिड्स अगेन्स्ट द वीक अल्कलीज विच डू नॉट गिव शार्प एंड पॉईंट. बघा आपल्याला वीक ॲसिड आणि वीक बेस्ड टायट्रेशनसाठी हे छान म्हणजे गुड मेथड आहे, कारण नॉर्मल मेथडला एंड पॉईंट लवकर मिळत नाही किंवा शार्प मिळत नाही. मग या मेथडने आपण काय करू शकतो, इझिली फाइंड आउट करू शकतो. इन दिस मेथड नो नीड ऑब्झर्वन्स इज नेसेसरी नियर द एंड पॉईंट ॲज इट इज डिटेक्टेड ग्राफिकली. सॉरी, इन दिस मेथड नो कीन ऑब्झर्वन्स इज नेसेसरी नियर द एंड पॉईंट ॲज इट इज डिटेक्टेड ग्राफिकली. म्हणजे बघा आपण रेग्युलर टायट्रेशनमध्ये आपल्याला एंड पॉईंटला काय करावं, केअरफुली एंड पॉईंट फाइंड आउट करावा लागत होता. पण इथं काय आहे, आपण ग्राफवरून काय रिडिंग्सचा आपण ग्राफ प्लॉट करायचा आहे आणि ग्राफवरून आपल्याला काय करायचं आहे, एंड पॉईंट किंवा इक्वलन्स पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आपल्याला तिथं कीन ऑब्झर्वेशन बारीक असं लक्ष ठेवण्याची काही गरज नाही. लक्षात आलं का, म्हणजे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशनचे हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणून आपण नॉर्मल टायट्रेशनच्या ऐवजी व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिससाठी कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन काय करू शकतो, यूज करू शकतो.